C3 पाथवे और केल्विन साइकिल। 85% प्लांट जे आहेत हे C3 प्लांट्स आहेत। बाहेर आपल्याला मोठी मोठी झाडे दिसतात पण ते मेजॉरिटी प्लांट हे C3 प्लांट आहेत। C3 प्लांट आहे आणि या C3 प्लांट मध्ये सुरुवातीला हा पाथवे ब्लॅकमन या साइंटिस्टनी स्टडी केला आणि म्हणून त्याला ब्लॅकमन्स रिएक्शन किंवा ब्लॅकमन्स पाथवे असंही म्हटलं जातं। लेटर ऑन दिस पाथवे वॉज कंप्लीटली स्टडीड बाय प्रोफेसर मेल्विन केल्विन इन बार्करली यूनिवर्सिटी ऑफ कैलिफोर्निया। बार्करली यूनिवर्सिटी कैलिफोर्निया या ठिकाणी हा पाथवे कंप्लीट स्टडी केला अलॉन्ग विथ बेन्सन आणि मग केल्विन बेन्सन सायकल किंवा शॉर्ट मध्ये आपण केल्विन सायकल या नावानं ओळखतो। त्यांनी हा पाथवे स्टडी करण्यासाठी क्रोमॅटोग्राफीचं टेक्निक यूज केलं जे कंपाऊंड्स तयार होणार ते कंपाऊंड सेपरेट करण्यासाठी क्रोमॅटोग्राफीचं टेक्निक त्यांनी यूज केलं। कार्बनचा आयसोटोप यूज केला C14 आणि क्लोरेला आणि सिंडेस्मस नावाच्या युनिसेल्युलर अल्गी यांचा स्टडी केला यांचा विचार केला यांच्यामध्ये फोटोसिंथेसिसचा स्टडी त्यांनी केला। या पाथवेसाठी हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे क्लोरेला आणि सिंडेस्मस सारख्या अल्गी त्यांनी वापरल्या आणि कंप्लीट पाथवे फाइंड आउट केला आणि मग आज आपण केल्विन सायकल या नावानं हा पाथवे ओळखतो आणि त्याचं त्यांना नोबल प्राइज देण्यात आलं। नोबल प्राइज देण्यात आलं 1961 मध्ये। तर असा हा अतिशय महत्त्वाचा पाथवे आता आपण स्टडी करणार आहोत C3 पाथवे किंवा केल्विन सायकल या नावानं आपण तो स्टडी करणार आहोत। बघूया या पाथवेच्या रिएक्शन्स कशा आहेत। आपण एक ग्लुकोज मॉलिक्यूल बनवायचं आहे एका ग्लुकोजसाठी हा पाथवे या पाथवेमध्ये कोणकोणते कंपाऊंड कसे इन्वॉल्व होतात याचा स्टडी करूया। जसं 6CO2 एका ग्लुकोजसाठी 6CO2 मॉलिक्युल्स लागतात 6CO2 लागणार। हु इज द इनिशियल ऍक्सेप्टर ऑफ CO2 6RUDP रायबुलोज डायफॉस्फेट 5 कार्बन कंपाऊंड आहे। रायबुलोज डायफॉस्फेट किंवा रायबुलोज बायफॉस्फेट हा इनिशियल ऍक्सेप्टर आहे CO2 चा। हा CO2 मॉलिक्युल 6CO2 मॉलिक्युल फिक्स करणार इन प्रेझेन्स ऑफ एन्झाइम
RUDP कार्बोक्सिलेज हे अर्थवरती सर्वात मोठ्या प्रमाणावर सापडणारे प्रोटीन आहे. 16% प्रोटीन आपल्याला अर्थवरती हेच सापडतंय. 16% हे प्रोटीन आपल्याला प्लांटी किंगडम मध्ये सापडत, मोस्ट कॉमन प्रोटीन इन किंगडम प्लांटी. RUDP कार्बोक्सिलेज किंवा त्याला रुबिस्को या नावाने पण ओळखलं जातं. सो 6 मॉलिक्युल्स ऑफ RUDP फिक्स 6 मॉलिक्युल्स ऑफ CO2 टू प्रोड्यूस 6 मॉलिक्युल्स ऑफ 6 कार्बन अनस्टेबल कंपाउंड्स. आता जे अनस्टेबल कंपाउंड बनतात ते कोण आहेत? 2-carboxy-3-ketorbitol-1-5-biphosphate. हा जो अनस्टेबल कंपाउंड आहे तो कोणता आहे? 2-carboxy-3-ketorbitol-1-5-biphosphate. अशा 6 मॉलिक्युल्स मध्ये हे 6 मॉलिक्युल्स तयार होतात. 6 मॉलिक्युल्स ऑफ RUDP फिक्स 6 मॉलिक्युल्स ऑफ CO2 इन प्रेझेन्स ऑफ RUDP कार्बोक्सिलेज टू प्रोड्यूस 6 मॉलिक्युल्स ऑफ 6 कार्बन अनस्टेबल कंपाउंड्स. याला आपण म्हणतो कार्बोक्सिलेशन. पहिली महत्वाची स्टेप. नाउ द 6 कार्बन कंपाउंड्स हे अनस्टेबल कंपाउंड जे आहेत ते स्प्लिट होतात आणि 12 मॉलिक्युल्स बनतात 3-फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. 3 कार्बन कंपाउंड. 6 मॉलिक्युल्स ऑफ 6 कार्बन अनस्टेबल कंपाउंड स्प्लिट्स इनटू 12 मॉलिक्युल्स ऑफ 3-फॉस्फोग्लिसरिक ऍसिड 3 कार्बन कंपाउंड्स. आणि 3 कार्बन कंपाउंड हा जो कंपाउंड बनलाय हा 3PGA हा या प्रोसेसचा पहिला स्टेबल कंपाउंड आहे. फर्स्ट स्टेबल कंपाउंड ऑफ दिस पाथवे इज 3PGA. इट कंटेन्स 3 कार्बन्स, हेन्स पाथवे इज नेम्ड एज C3 पाथवे. 3 कार्बन कंपाउंड असल्यामुळं त्याला C3 पाथवे असं म्हटलेलं आहे. नाउ 12 मॉलिक्युल्स ऑफ 3PGA आर कन्वर्टेड इनटू 12 मॉलिक्युल्स ऑफ 1,3-diphosphoglyceric ऍसिड. 12PGA चे मॉलिक्युल्स जे आहेत त्यांचं कन्वर्जन 12-1,3-diPGA मध्ये होत आहे, डायफॉस्फोग्लिसरिक ऍसिड मध्ये होत आहे. काय होतं या प्रोसेसमध्ये? फॉस्फेट ॲड होणार. आणि आपल्याला माहिती आहे जिथं कुठं फॉस्फेट ॲड होतात देणारे कोण आहेत? 12 ATP. आणि काय बनणार? 12 ADP. हे ATP मॉलिक्युल कुठून मिळाले? लाईट रिॲक्शनमध्ये बनवलेले ATP मॉलिक्युल इथं यूज केलेले आहेत. Then 12 molecules of 1,3-diPGA are converted into 12 molecules of
थ्री फॉस्फोग्लिसराल्डिहाइड, 12 मॉलिक्यूल्स ऑफ थ्री फॉस्फोग्लिसराल्डिहाइड, या प्रोसेस मध्ये काय ऍड होतं? हायड्रोजन ऍड होतात. आणि हायड्रोजन देणार कोण? 12 NADPH2. आणि काय बनतं? 12 NADP बनणार, 12 NADP बनणार. जे NADPH2 लाइट रिएक्शन मध्ये नॉन सायक्लिक मध्ये बनलेले असतात ते इथं वापरले जातात. शेवटी या प्रोसेस मध्ये काय तयार झाले? 12 मॉलिक्यूल्स ऑफ फॉस्फोग्लिसराल्डिहाइड. आता 12 मॉलिक्यूल्स पैकी 10 मॉलिक्यूल्स आणि 2 मॉलिक्यूल्स असं सेपरेशन आपण करू. या 10 मॉलिक्यूल्स पैकी 12 मॉलिक्यूल्स पैकी PGAL च्या 2 मॉलिक्यूल्स जे आहेत ते 1 ग्लुकोज बनवण्यासाठी वापरले जातात. सो आउट ऑफ 12 मॉलिक्यूल्स ऑफ PGAL 2 मॉलिक्यूल्स आर यूज्ड इन सिंथेसिस ऑफ 1 ग्लुकोज मॉलिक्यूल. म्हणजे 12 पैकी 2 वापरले जातात 1 ग्लुकोज बनवायला. मग 6 असतील तर 1 वापरणार ग्लुकोज मॉलिक्यूल बनवायला PGAL चा. आणि इंटरमिडिएट रिएक्शन्स आहेत फ्रक्टोज 1,6 डाय फॉस्फेट, त्यानंतर फ्रक्टोज 6 फॉस्फेट, ग्लुकोज 6 फॉस्फेट. ग्लुकोज बनलेली आहे शुगर. सो आउट ऑफ 12 मॉलिक्यूल्स ऑफ PGAL 2 मॉलिक्यूल्स आर यूज्ड इन सिंथेसिस ऑफ 1 ग्लुकोज मॉलिक्यूल. या प्रोसेसला आपण म्हणतो रिव्हर्स किंवा ग्लायकॉलिटिक. रिव्हर्सल पाथवे, ग्लायकॉलिटिक रिव्हर्सल पाथवे. आणि एक ग्लुकोज बनवण्यासाठी 90 सेकंद एवढा ड्युरेशन लागतो. 90 सेकंद एवढा ड्युरेशन एक ग्लुकोज मॉलिक्यूल बनवण्यासाठी लागतो. पण ग्लुकोज कसा आहे? सोल्युबल आहे. ऑस्मॉटिक बॅलन्स चेंज होतो ग्लुकोजमुळं. आणि म्हणून ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये शुगर स्टोअर केली जात नाही. आणि त्याच्यामुळं या ग्लुकोजचं कन्वर्जन स्टार्चमध्ये केलं जातं. कारण तो इनसोल्युबल फॉर्म आहे, त्यामुळं ऑस्मॉटिक बॅलन्स काही बिघडत नाही आणि त्यामुळं स्टार्चमध्ये कन्वर्ट केला जातो. नाउ क्वेश्चन मे आस्क, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फर्स्ट विजिबल प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. आपण आत्तापर्यंत जे काही स्टडी केलं आहे यातलं काहीच दिसत नाही, पण विजिबल स्टार्च विजिबल आहे ना. सो स्टार्च इज अ फर्स्ट विजिबल प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. नाउ अबाउट 10 मॉलिक्युल्स. हे जे 10 मॉलिक्युल्स आहेत या 10 मॉलिक्युलचं कन्वर्जन इरेथ्रोज 4 फॉस्फेट, त्याच्यानंतर सुडोहेप्टुलोज 7 फॉस्फेट, त्याच्यानंतर रायबुलोज 5 फॉस्फेट या कंपाऊंड्समध्ये होतं.
यालाच आपण RUMP म्हणतो। आणि 6 मॉलिक्यूल्स जे RUMP चे रीजनरेट केलेले आहेत या 6 मॉलिक्यूल्स बरोबर या 6 मॉलिक्यूल्स ऑफ RUMP आर कन्वर्टेड इनटू 6 मॉलिक्यूल्स ऑफ RUDP ड्यूरिंग दिस प्रोसेस 6 ATP मॉलिक्यूल्स ऑफ लाइट रिएक्शन आर यूज्ड एंड 6 ADP मॉलिक्यूल्स आर फॉर्मड। काय झालं 10 मॉलिक्यूल्स जे राहिले त्या 10 मॉलिक्यूल्स मध्ये मधून 10 मॉलिक्यूल्स कशासाठी वापरले रीजनरेशन ऑफ RUDP थ्रू इंटरमीडिएट रिएक्शंस लाइक इरेथ्रोज 4 फॉस्फेट सुडोहेप्टुलोज 7 फॉस्फेट राइबुलोज 5 फॉस्फेट RUMP एंड 6 मॉलिक्यूल्स ऑफ RUMP आर कन्वर्टेड इनटू 6 मॉलिक्यूल्स ऑफ RUDP ड्यूरिंग दिस प्रोसेस 6 ATP मॉलिक्यूल्स आर यूज्ड। These 6 RUDP molecule can fix 6 CO2 and cycle repeat again. दिवसभर ATP, NADP, H2J light reaction मध्ये तयार होतात। स्टोमाटा मधून स्टोमाटा ओपन असतात दिवसा जनरली त्यातून CO2 फिक्स होतो आणि स्ट्रोमा मध्ये डार्क रिएक्शन होणार शुगर बनणार आणि स्टारच्या फॉर्म मध्ये दिवसभर शुगर बनत राहते म्हणजे डार्क रिएक्शन सुद्धा दिवसाच होणारे आहेत फक्त त्या लाईटवर डायरेक्ट डिपेंडेंट नसतात। आता यावर MCQ कसे विचारले जातात एक ग्लुकोज मॉलिक्यूल बनवण्यासाठी किती असिमिलेटरी पॉवर किंवा ATP NADP H2 यूज केले 12 ATP इथ 6 ATP इथ म्हणजे एकूण 18 ATP या प्रोसेस मध्ये वापरले 12 NADP H2 या मध्ये वापरले। एक ग्लुकोज साठी फॉर वन ग्लुकोज त्यानंतर 6 CO2 त्यासाठी फिक्स केले 6 CO2 फिक्स करणं म्हणजे 6 O2 रिलीज होणं हे जर आपल्या लक्षात असेल तर आपल्याला MCQ सॉल्व करण्यामध्ये काही अडचण येत नाही। मग एखाद्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन असा दिला जाईल देअर आर 72 मॉलिक्यूल्स ऑफ PGAL सो आउट ऑफ 72 मॉलिक्यूल्स ऑफ PGAL हाऊ मेनी आर यूज्ड इन सिंथेसिस ऑफ ग्लुकोज अँड हाऊ मेनी इन रीजनरेशन ऑफ RUDP। आता 12 ला 2 बार सकुम 72 म्हणजे किती झाले 12 मॉलिक्यूल्स ग्लुकोज बनवायला 12 मॉलिक्यूल्स ग्लुकोज बनवायला वापरले आणि 60 मॉलिक्यूल्स रीजनरेशन साठी वापरले यावर क्वेश्चन आहे। त्याचबरोबर रेशो ऑफ CO2 फिक्स्ड एज टू O2 रिलीज्ड एज टू ATP यूज्ड एज टू NADPH2 यूज्ड एज टू फोटॉन यूज्ड इन C3 पाथवे। यांचा रेशो काय एका ग्लुकोज साठी तर 6 CO2 म्हणजे 6 O2
18 ATP, 12 NADPH2 आणि 48 फोटॉन. एक CO2 मॉलिक्यूल फिक्स करायचा असेल तर त्याच्यासाठी 8 फोटॉन लागतात. इथं 6 CO2 फिक्स केले जातात एका ग्लुकोजसाठी, म्हणून 48 फोटॉन्स. मग रेशो काय झाला? 1s2 1s2 3s2 2s2 8. आन्सर असा आपल्याला देता येईल. एका ग्लुकोज साठी किती CO2 फिक्स केले जातात? 6 CO2 फिक्स केले जातात, म्हणजे 6 O2 रिलीज होणार. हु इज इनिशियल ऍक्सेप्टर ऑफ CO2? RUDP इज इनिशियल ऍक्सेप्टर ऑफ CO2. इट इज अ 5-carbon कंपाउंड. एन्झाइम कोणतं यूज केलं जातं? RUDP कार्बोझायलेज. सर्वात मोठ्या प्रमाणावर आढळणारं प्रोटीन, 16% प्रोटीन अर्थवर कोणतं आहे? RUDP कार्बोझायलेज. पहिला स्टेबल कंपाउंड कोणता? 3PGA. या पाथवेला C3 पाथवे काय नाव दिलं? कारण 3PGA पहिला स्टेबल कंपाउंड 3-carbon कंपाउंड आहे म्हणून. एका ग्लुकोजसाठी 18 ATP आणि 12 NADPH2 यूज केले जातात. असे MCQ या आर्टिकलवरती तुम्हाला विचारले जातील. दिस इज अबाउट C3 पाथवे और केल्विन सायकल.